जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार. मित्रांनो, पुण्याहून ओपा टीम जळगावमध्ये आली आणि ओपा टीमने ऑनलाईन धडे कसे बनवायचे, त्याचे कंटेंट काय असतात, ते PPT कसे तयार करायचे, गुगल फॉर्म कसे तयार करायचे, व्हिडिओ कसे तयार करायचे, हे सगळं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलं. प्रथमतः पहिल्या दिवशी आम्हाला काहीच येत नव्हतं, असं वाटत होतं की आपण कुठे या ठिकाणी येऊन गेलो आहोत, कुठे आपण फसलो आहोत, तर मनामध्ये अतिशय भीती होती. परंतु जेव्हा ह्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, अतिशय आनंद वाटू लागला की व्हिडिओ तयार करताना कशाप्रकारे तो केला पाहिजे, PPT कशी केली पाहिजे, हे सगळं हळूहळू जमायला लागलं. आणि त्यामुळे मग इतका आनंद झाला की आमच्या ओपा टीमचे प्रफुल्ल सर असतील, आदिती मॅडम असतील, हे सांगत गेले आणि आम्ही सगळं ते करत गेलो. मॅडम एक व्हिडिओ सांगायचे तर आम्ही दोन दोन तीन तीन व्हिडिओ करून पाठवायचो. म्हणजे सुरुवातीला इतकी अडचण यायची की आपल्याला जमेल की नाही, परंतु जेव्हा प्रत्यक्ष आम्ही त्या कामाला सुरुवात केली तर इतका आनंद झाला आणि त्या ठिकाणी आम्ही अगदी आनंददायी वातावरणामध्ये आम्ही हे सगळं काम करू लागलो. म्हणून मित्रांनो, न घाबरता बिलकुल या प्रशिक्षणामध्ये सामील व्हा आणि या प्रशिक्षणाचा खराखुरा आनंद घ्या. इतकं चांगल्या रीतीने आम्हाला आता हे गुगल फॉर्म असतील, व्हिडिओ असतील, PPT तयार करणं असेल, अगदी सोपं झालेलं आहे. आणि म्हणून मी पुनश्च ह्या ओपा टीमचे अतिशय सगळ्यांच्या वतीने, या जळगाव जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.